कसं सांगू तुम्हाला, हे सगळं या थराला जाईल असं वाटलं नव्हतं. काय झालंय जुई, मोकळेपणाने सांग बरं. आज जाऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. काय अगं काय सांगतेस? पण यात मला माझाच दोष वाटतोय. मीच कुठेतरी कमी पडले तिला वाढवण्यात. माझ मलाच गिल्टी वाटतंय खूप. नाही नाही जुई, हे बघ यात तुझं काही चुकलेलं नाही. तू शांत राहा बरं. शांतच राहायचा प्रयत्न करते मी, पण त्यामुळे घुसमट अजूनच वाढते. रडू नको जुई, रडू नको. हे बघ क्वीन कांट क्राय बर का. मी येऊ का तुला भेटायला आता तिथं? नाही नाही नको नको नको. म्हणजे भेटूच आपण, पण आता नको एवढ्या रात्री. पण आज अचानक असं काय झालं ग की सायलीनं एवढा मोठा निर्णय घेतला? नाही, गेले काही दिवस ती खूप अस्वस्थच आहे, पण आज मल्लिकाने तिचे फोटो फाडले. तुमची गार्गी पण होती तिथे. तुमची गार्गी मला पण भेटली आता थोड्या वेळापूर्वी. तिला समजावा रिचात आहे. खूप वाईट होत आहे सगळं, सगळं असं जीव घेणं होत आहे. अहो प्रेम हे सुखासाठी आनंदासाठी असतं ना, कि कोणाचा तरी जीव घेण्यासाठी. म्हणजे साहूच्या जागी तुमची गार्गी आहे असा विचार करून बघा. प्लीज तिला समजावा. पाया पडते मी तुमच्या. असं नको बोलू जुई, अगं चूक माझी पण आहे. मीच सुरुवातीच्या काळात ऋग्वेदच्या बाबतीत गार्गीला जरा प्रोत्साहनच दिलं त्या मल्लिकेच्या नादानं. पण आता ह्यातून काहीतरी मार्ग काढायलाच लागेल. अगं आमची ती गार्गी आहे ना, ती आणि तिचे आबा दोघेही डोक्यावर पडले. विरोध केलेला खपतच नाही दोघांना. नाही पण काहीतरी मार्ग निघेल. काही मार्ग निघणार नाही आई, आणि आता तर नाहीच नाही. आज त्या श्री अंकल आणि महाराजांनी माझा अपमान केलाय, त्यामुळे आता मी मागे नाही हटणार. आणि हो, माझ्या अशा वागण्याने जर कोणी जीव देणार असेल ना, तर त्याला मी काही नाही करू शकत. हा गार्गी, गार्गी ऐक. हा हॅलो जुई. हॅलो जुई, तू काय ऐकलं नाही ना ग? जुई, जुई ताई. हॅलो. हा हे बेसोर, सोनारनच कांटू जायला हवेत. होणार तुझा बर्थडे जोरात साजरा होणार. बाबुडी येणार? हो येणार, येणार ना तुझ बाबुडी.